पुण्यामध्ये मनसेकडून महाआरती करण्यात आलेली आहे आणि पुण्यातील कात्रज भागातील हनुमान मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. वसंत मोरेंकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी महाआरतीसाठी वसंत मोरेंनी भगवी वस्त्र परिधान केलेली होती, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या सभेनंतर वसंत मोरे मशिदीवरील भोंग्यांच्या बाबत किंवा त्या भूमिकेनंतर नाराज झालेले होते. तर काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती, त्यावेळी मोरे हे तिरुपती बालाजीला गेले, त्यानंतर ते मनसेला जय महाराष्ट्र करणार अशाही चर्चा रंगलेल्या होत्या. माझे संतोषनगर परिसरामधील कात्रज गावखान परिसरामधील सर्व मुस्लिम बांधव सुद्धा आजच्या या महाआरतीसाठी उपस्थित राहिले. अगदी सुरुवातीच्या काळापासून मी जी काही माझी भूमिका मांडली होती, माझा कुठेही माननीय राजसाहेबांना असेल पक्षाला असेल कुठेच विरोध नव्हता. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तात्या जे करतो ते कधी चुकीचं करत नाही, आणि मी फक्त एवढीच भूमिका मांडली होती की लोकप्रतिनिधी आहे, मी 15 वर्ष या भागामध्ये नेतृत्व करतो, आणि मी निवडून आल्यानंतर मला थोडी अडचण होईल, आणि मला वाटते की तुमची सर्वांची एवढी मोठी ताकद माझ्या पाठीशी आहे.